पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी. जावळी तालुक्यातील शेते या गावातील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती या युवकाच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे. नेमकी काही बातमी आहे पाहूयात. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेते या गावातील अविनाश मेंगळे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस स्थानकामध्ये केला आहे. त्याच्या मृतदेहावरील अघोरी जखमा यावरून त्याचा झालेला मृत्यू हा नरबळी असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात सदर मृत्यू अकस्मात नसून घातपात तथा नरबळी असल्याचा संशय आरपीआयचे संजय गाडे व त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. या सर्व केलेल्या आरोपाने जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान कुटुंबियांनी व तालुक्याचे अध्यक्ष संजय गाडे यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे मृत युवक अविनाश मेंगळे व त्याचे दोन मित्र सत्यवान भोसले व निलेश साळुंके बाहेर जाऊन येऊ म्हणून घरातून अविनाशला घेऊन गेले. दुपारच्या वेळेस पत्नी रेश हिने अविनाश मेंगळेला फोन केला. अविनाशने तासात घरी येतो असे सांगितले. मात्र 2 तासाने अविनाश याचा मृतदेह त्याच्या मित्र सत्यवान भोसले व निलेश साळुंखे या दोघांनी घरी आणून दिला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अविनाशचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू अटॅकने झाला असल्याची माहिती संबंधित मित्रांनी पत्नीला दिल्यानंतर पत्नी व सासू बेशुद्ध पडली व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब गोंधळून गेले. अचानक अविनाशचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मित्र सत्यवान भोसले व निलेश भोसले यांनी घाईघाईने अंतिम विधी उरकून घेतला असल्याची माहिती निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अविनाश मेंगळे याचा मृतदेह धोम उजव्या कॅनोलमधून बाहेर काढत असल्याचे सत्यवान भोसले व निलेश साळुंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सत्यवान भोसले आणि निलेश साळुंके हे पहाटेच्या सुमारास घरातून फरार झाले. त्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच मयत अविनाश मेंगळे याच्या डाव्या पायाची संपूर्ण बोठाची नखे जाळून उपसून काढल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे हा नरबळी आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. या संदर्भात सत्यवान भोसले व निलेश ताब्यात घेऊन पोलिसांनी तत्काळ चौकशी करावी अशी मागणी पत्नी रेश्मा तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी मेढा पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे. तत्काळ पोलिसांनी चौकशी करून नेमका खून आहे की घातपात आहे की हा नरबळीचा प्रकार आहे याचा खुलासा करावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिलेला आहे. 14 मे रोजी हिच्या नवऱ्याला सातारला जाऊन फिरून येऊ म्हणून त्याच गावातल्या मुक्कामपोट शेती तालुका जावळी जिल्हा सातारा येथील 2 व्यक्तींनी निलेश साळुंके आणि सत्यवान भोसले नावाच्या 2 व्यक्तींनी हिच्या नवऱ्याला सकाळी 10 सुमारास घरातून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर दिवसभर कायांचा संपर्क झाला नाही. 3:45 दरम्यान या पोरगीनं तिच्या नवऱ्याला फोन केला. त्यावर नवऱ्याने सांगितलं की 1 तासात मी परत माघार येतो. मात्र 2 तासानंतर ते तिच्या नवऱ्याचं प्रेतच घरी घेऊन आलेत. निलेश साळुंके आणि जो दुसरा आहे सत्यवान भोसले ही 2 जण त्याला घेऊन गेली तिथं. संध्याकाळी 4:30 सुमारास त्याचं प्रेत त्यांच्या जितू नावाच्या गाडीतूनच ते त्याचं प्रेत बॉडी घेऊन यांच्या दारात ठेवली आणि सांगितलं तुझा नवरा अटॅकमध्ये मेला आहे. अचानकच उद्भवलेल्या प्रसंगामुळं त्याची बायको ही रेशमा बेशुद्ध पडली, तिची सासू बेशुद्ध पडली, तिचा सासरा आहे तो गोंधळून गेला. ही बेशुद्ध पडल्यामुळे या दोघींना दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवलं आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन सत्यवान भोसले आणि निळे साळुंके या दोघांनी घाई गडबडीत त्या मृताचा अंत्यविधी उरकून मोकळे झालेत. ज्यावेळेला त्या पोराला घरी आणलं होतं, मैत घरी आणलं होतं, त्याच्या डाव्या पायाच्या 4 बोटांची नखं ही ॲसिड टाकून जाळून उपटून काढलेलं स्पष्टपणे दिसत होतं. तरीसुद्धा ही लोकं आजारी पडलीत किंवा बेशुद्ध पडली त्यांना दवाखान्यात नेलं या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांनी अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण केला. कसल्याही प्रकारचं पोलीस स्टेशनला खबर न करता अंत्यविधीचा कार्यक्रम झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते गावातून पळून निघून गेलेत. गावातून पळून निघून का गेलेत म्हणून चौकशी केली तर त्या दरम्यान लक्षात झालं की सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती काही फोटो व्हायरल झालेत आणि ते फोटो असे व्हायरल झालेत की या पोरगीचा नवरा केनॉलमध्ये मृत अवस्थेत आहे आणि त्याची बॉडी ही 2 जण बाहेर ओढून काढतायत. हे असे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळं संशय वाढवला की जर नवरा अटॅकने मेला तर मग तिथे कॅनॉलमध्ये काय करत होता. जर त्याची बॉडी कॅनॉलमध्ये होती तर या दोघांनी परस्पर बॉडी बाहेर का काढली, पोलीस स्टेशनला का कळवलं नाही
आम्हाला का कळवलं नाही आणि आम्हाला का सांगितलं की अटॅकचा प्रकार आहे म्हणून, सगळा संशयास्पद मुद्दा असल्यानं. आणि शनिवारच्या दिवशी हिच्या नवऱ्याच्या डाव्या पायाच्या 4 बोटाची नखं जाळून ॲसिडनं जाळून ती उपटून काढलेली होती. तर म्हणजे हा घातपाताचा प्रकार आहे. तिच्या लक्षात आल्यानंतर हा गोसावी समाज आहे, अडाणी अशिक्षित समाज आहे, शिकला सवरलेला नाही, आजही भटकेविमुक्तमध्ये मोडला जातो. काल यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला सांगितले की माझ्या नवऱ्याचा घातपात झालेला आहे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. यांची पूर्ण कहाणी ऐकून घेतली, त्यानंतर या मुलगीच्या नावे तक्रार अर्ज करून मेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय अमोल माने साहेबांना तो अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्यात स्पष्ट मी आम्ही उल्लेख केलेला आहे की नखं उपटून बोटं जाळून हा केलेला खुनाचा प्रकार, घातपाताचा प्रकार हा देवदेवस्कीचा तर नाही ना, नरबळीचा तर नाही ना, ह्या इतर गोष्टी बऱ्याचशाच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यामुळे मेढा पोलीस स्टेशनला आमची नम्र द्यायची विनंती आहे, या मुलगीच्या नवऱ्याच्या घातपाताला जी जी लोकं जबाबदार आहेत त्या लोकांवरती तातडीनं कडक कारवाई करावी, त्यांना अटक करावी. अन्यथा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे, राज्य प्रभारी सन्माननीय हेमंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल, तदनंतरच्या होणाऱ्या परिणाम नुकसानीची आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आमची राहणार नाही.